स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. एकीकडे गौरी जयदीपचा आई बाबा होण्याचा आनंद, तर दुसरीकडे त्यांच्या सुखाला दृष्ट लागली आणि गौरीचा अपघात झाला. गौरी आणि तिचं बाळ सध्या मृत्यूच्या दारात आहे. आपली पत्नी आणि बाळ या दोघांचाही जीव वाचावा यासाठी जयदीप कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं घालणार आहे. लोटांगण घालत तो देवीचं दर्शन घेणार आणि या सोबतच जयदीपनं साफसफाई करून दिव्यांची आरासही केली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे बूट चप्पल सांभाळण्याचं काम जयदीपने केलं आहे. जयदीपची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मंदार जाधवने यासाठी विशेष मेहनत घेतली असल्याचे दिसून येते. याबद्दल मंदार म्हणाला, या पवित्र वास्तूत आपल्या मालिकेचं चित्रीकरण व्हावं ही त्याची मनापासून इच्छा होती. देवीच्या आशीर्वादाने का होईना मंदारची इच्छा पूर्ण झाली. शूटिंगच्या निमित्ताने का होईना देवीची सेवा करायला मिळाली ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना. विशेष म्हणजे देवीच्या भूमिकेत अभिनेत्री निशा परोळेकर आपल्याला दिसून येईल. याआधी दख्खनचा राजा ज्योतिबामध्ये तिने अंबाबाई साकारली होती. तर जयदीपची खडतर तपश्चर्या पूर्णत्वास जाणार का, गौरी आणि तिचं बाळ शिर्के पाटीलांच्या घरात सुखरूप परतणार का हे पाहणं आता रंजक ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.